वेरूळ इंटरचेंज कडून छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना गोकुळवाडी जवळ कारचा रस्त्याच्या दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये तिघे जण जखमी झालेत. गुरुवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास मारुती कार क्रमांक MHV CS 7371 ही वेरूळ इंटरचेंज कडून छत्रपती संभाजीनगर शहराकडे जात असताना गोकुळवाडी जवळ कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. यामध्ये कारचा पुढील भागाचा चुराडा झाला आणि पुढील टायर पूर्णपणे निघून गेलं. यामध्ये चालक तौफिक शेख आणि त्याच्या सोबत 2 जण प्रवास करत होते. कार उजव्या बाजूला जोरात धडकल्याने ती परत त्याच मार्गावर वळली आणि अपघाताचा आवाज ऐकून रस्त्याच्या बाजूला राहणारे शेतकरी सचिन नाईक, गणेश भांगड, गणेश गवळी, विठ्ठल सुंदरडे, संजू गवळी हे मदतीला धावून आले. त्यांनी हेल्पलाईनला फोन करून माहिती दिली. लगेचच रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाली. यानंतर दौलताबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमध्ये तिघांना किरकोळ मार लागलाय.